कलमना पुलिस स्टेशन अंतर्गत कलमना पुलिस द्वारा एक सुपारी गोडाउन में छापेमारी कर बड़ी मात्रा में सुपारी बरामद की गई। बताया जा रहा है कि गुप्तदारों से मिली जानकारी के चलते ये कार्रवाई की गई, जिसमें एक देसी कट्टा भी पाए जाने की जानकारी सामने आई है। दिनांक 12/2/2022 रोजी पुलिस स्टेशनपासून जवळच 1/2 किलोमीटर अंतरावर समीर बोथा यांचं एक गोडाउन होतं। त्यांच्या इथं सुपारी पॅकिंगचा त्यांचा व्यवसाय होता। तिथून 15 बोरे सुपारी चोरून नेली होती। त्यांचं गोडाऊनचे शटर वगैरे तोडून एक गुप्त बातमी राजा मायसिक तसेच एक तांत्रिक पुराव्याच्या आधारे आम्हाला आरोपी कोण निष्पन्न झालं, त्याच्यात विजय उर्फ काल्या निर्मलकर तसंच देवनाथ वाडी बसणे आणि शुभम मराठे असे 3 आरोपी होते। आम्हाला गुन्हा झाल्यापासून लगेच 24 तासात विजय निर्मलकर आणि देवनाथ वाडी बसणे मिळाले। त्यांच्याकडनं 12 बोरी सुपारीसुद्धा आम्ही जप्त केली। त्यांनी पण 3रा आरोपी हा चालक होता। शुभम मराठे हा लगेच छत्तीसगड राज्यात राजनांदगाव इथे जाऊन बसला। आम्ही कंटिन्यूस त्याच्या मागावर होतो, परंतु परत त्यांनी तिथून पण लोकेशन चेंज केलं आणि तो परत डेप्युटी सिंगल इथं आला। परत डेप्युटी सिंगल इथं परवा सापारातून त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिस गाठ्या दाखवताच त्याने जे 2 बोरे सुपारी त्याने लपवली होती ती पण त्याने सांगितलं आणि त्याच्याकडे एक कट्टा होता। त्या कट्ट्याच्या सहाय्याने त्याने आणखी एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असता। असा एकूण त्या गुन्ह्यात 5 लाखाची पूर्ण सुपारी तसेच आरोपी त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ओमनी कार, एक पल्सर कार आणि एक अग्निशस्त्र आणि एक जिवंत राहून आपल्याला मिळालेलं आहे। आधीच 2 आरोपी जेलमध्ये आणि आता शिव मराठे याला पण परवा अटक केली। काल त्याच्याकडनं एक अग्निशस्त्र आणि जिवंत राहून जमा केला, गुन्ह्यात वापरलेली पल्सर जमा केली आणि त्याला पण 4 दिवस पिसन मिळालं आहे। अजून काही गुन्ह्यांची उकल होतं की आम्ही पाहत आहोत आणि एक म्हणजे हार्डकोर क्रिमिनल्स की जे नेहमी घरफोड्यावारे करतात त्यांना कळमना पोलीस स्टेशनच्या DBA टीम API डोंगरे आणि यांच्या टीमनी पकडलेले आहे। सदरचा गुन्हा उकलवण्यासाठी आम्हाला आमचे मार्गदर्शक माननीय नागपूर शहर पोलीस प्रमुख माननीय अमितेश कुमार सर, पोलीस आयुक्त माननीय जॉईंट सी पी मॅडम दोर्जे मॅडम तसंच माननीय श्री नवीनचंद्र रेड्डी सर, अप्पर आयुक्त उत्तर रिजन तसेच माननीय मनीष कलवाने सर, DCP झोन 5 तसेच माननीय श्रीमती नयना लोटर मॅडम यांच्या कामठी डिव्हिजनच्या SAP यांनी मार्गदर्शन केलं आणि डीबी टीमने एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।